कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत दुर्बळ, लाचार आणि कमकुवत सरकार आहे. या सरकारला पाय नसून खोके आहेत. त्याच्यामुळे या महाराष्ट्राचं पाणी जोखण्याचं काम कर्नाटकात चाललं. हे यापूर्वी झालं, पण त्याला चोख उत्तर शिवसेनेनं दिलेलं आहे. आणि आजसुद्धा महाराष्ट्रात जे पडसाद उमटलेले आहेत ते शिवसेना त्याला प्रत्युत्तर देते आहे. पुण्यात काय झालं आहे बघा, मुंबईतसुद्धा होईल, इतर अनेक भागात होईल. सरकार काय करत आहे, मुख्यमंत्री कुठे आहेत जे सांगतात की आम्ही त्या काळामध्ये म्हणे बेळगावात जाऊन लाठ्याकाठ्या खाल्ल्यात, कधी खाल्ल्यात? जर तुम्ही सीमा प्रश्नासाठी लाठी काठी खाल्ली असती तर आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात त्या खुर्चीवरून महाराष्ट्राचा कर्नाटकने केलेला अपमान पाहिला नसता. आमच्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान कर्नाटकात केलं जात आहे. आणि तुम्ही कुठे हरवलात, कुठे भूमिगत झालेला? देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असते मी ऐकलं, तर चर्चेने काय होणार आहे? महाराष्ट्र जर पेटला या विषयावर तर या सरकारला भारी पडेल. या सरकारला म्हणतो मी, ते नंतर बघू. कर्नाटक डोळे मिटून बसला आहे. स्वाभिमान, अस्मिता, अभिमान महाराष्ट्राचा, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे की नाही, हा सगळं खोक्यामध्ये वाहून गेलं आहे तुमचं. पुण्यामध्ये आता पडसाद उमटले, शिवसैनिकांनी आंदोलन केलं, त्यांना आपले पोलीस लाठ्या मारतायत. आता निर्लज्जपणाचा प्रकार, महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे फडणवीस सरकारचे पोलीस लाठ्याकाठ्याने बदडत आहेत, ढकलत आहेत. कोल्हापुरात पण तेच चाललं आहे. तुम्ही कोणाचं काम करताय? महाराष्ट्र पोलिसांना माझं आव्हान आहे, तुमच्या अंगात जर मराठी रक्त असेल ना तर शिवसैनिकांना रोखू नका, रोखू नका. शिवसैनिकांना महाग पडेल. दोन डरपोक लोक आहेत, मंत्र्यांचं काय घेऊन बसला? इथून त्यांना खलित आला येऊ नका, यांची हातभर फाटली. जायला पाहिजे होतं त्याने, त्याने हिंमतीने जायला पाहिजे होतं. झारसा कसल्या कायदा बिदा आम्हाला तुम्ही लिस्ट सांगताय? लॉ अँड ऑर्डर, आमच्या गाड्या फोडल्या, एसट्या तोडल्या, ते काय लॉ अँड ऑर्डरमध्ये बसतं का? तुम्ही आम्हाला लॉ अँड ऑर्डर सांगू नका. इथे 69 हुतात्मे दिलेली शिवसेना आहे सीमा प्रश्नासाठी. दोन मंत्री जाणार होते, तुम्हाला कोणी अडवलं असतं? तुम्ही मंत्री आज घटनात्मक पदावर बसलेला आहात, तुम्ही तुम्हाला पोलीस संरक्षण आहे, तुमच्यावर एक दगडही पडला नसता, कारण तुम्ही सेटिंग करूनच जाणार होता सगळं तिकडे, नाही गेला. बघू आता केव्हा जात आहेत. काल उद्धव साहेब म्हणाले की विरोधी पक्ष जबाबदारी घ्यायला तयार आहे, बेळगाव जायला तयार आहे, अशी जबाबदारी शिवसेना घेणार का, जाणार का तुम्ही लवकरच येत्या काळामध्ये? तुम्ही जाणार? माननीय उद्धव ठाकरे बोलले, म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख बोलले ना, आम्ही ह्यापूर्वीही गेलो आणि यानंतरही जाऊ. बेळगाव कारवार हा महाराष्ट्राचा भाग आहे, आमच्या बापाचा आहे. आम्ही लढत राहू, शॉर्ट पुराण लढत राहू.